नमस्कार, माझं नाव सुरेखा। सुरेखा ताईंच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं आहे, ते कसं बनवायचं ते बघूया आपण। वांग्याच्या भरीत साठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी। 10-15 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरवी मिरची घेतली आहे, 2 कांदे घेतले, 1 टमाटा घेतला आहे, कोथिंबीर घेतली थोडीशी, 1 चमचा धना पावडर घेतली आहे, 1/2 चमचा हळदी घेतली आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतले, चवीनुसार मीठ घेतले, थोडेसे जिरे घेतले, 1 चमचा लाल मिरची घेतली आहे, 1 मोठं वांगं घेतलं आहे मी। आता हे वांगं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल लावायचं आहे वांग्याला, मग भाजून घ्यायचं आहे। वांगं घेतलं आहे, याला थोडंसं तेल लावायचं। तेल लावल्याने त्याचे सालपट आहे ना, लवकर निघून जातात, असे पटकन निघतात, त्याच्यामुळे आपल्याला त्याला तेल लावावं लागतं। थोडंसं तेल लावलं का चांगलं भाजलं पण जातं आणि साल लवकर निघतात त्याच्यावरचे। आता मी हे गॅसवर ठेवणार आहे, 1-5 मिनटं चांगलं भाजू द्यायचं आहे आपल्याला। जोरात गॅस करायचं आहे। तेव्हा या प्रकारे मी असं वांगं भाजून घेतलं आहे गॅसवर, आणि आपल्याला चेक करायचं आहे ते आता शिजलं का नाही। तेव्हा काट्याचा चमचा घेतला आहे, छान झालं आहे आपलं वांगं, आतपर्यंत गेला चमचा, मस्त झालं आहे। आता आपण ते उतरून घेणार आहे। आता आपल्याला हे वांगं आहे ना थोडं गार झालं का, मग त्याचे साल काढून घ्यायचे। आता गरम येते, अजून थोडं 5 मिनटं थंड होईल आणि मग आपल्याला त्याचे साल काढायचे। कांदे कापून घेतले, टमाटा कापून घेतला आहे, कोथिंबीर कापली आहे, शेंगदाणे भाजून हे असे काप केले त्याचे बारीक बारीक, आणि लसणाची पेस्ट केली आहे। आता आपले हे सगळे मसाले आपण वांग्याच्या भरतामध्ये टाकायचे। अशा प्रकारे वांगं मी सोलून घेतले, साल काढून घेतले त्याचे वरचे, इतके छान इजी साल निघाले आपले। आता हे देठ मी असे कापून घेणार आहे, देठ पण छान निघून गेलं आहे, इतकं छान भाजलं गेलं आहे वांगं। मस्त भाजलं गेलं आहे आपलं वांगं, खरपूर छान झालंय। अशाच प्रकारे वांगं भाजायचं। हे ठेवली मी, तेल टाकलंय कढईमध्ये, तर आपल्याला पहिले जिरे टाकायचे त्याच्यात। जिरे टाकले मी, त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची आहे, हिरवी मिरची कापलेली आहे 2 हिरवी मिरची, ती पण टाकणार आहे, आणि 2 कांदे कापले बारीक, तो पण टाकायचा आपल्याला तेल। आता कांदा छान पसून घ्यायचा आहे आपल्याला, लाल चांगला लाल होऊ द्यायचा, त्याला कच्चापणा निघून जाईल त्याच्यात। आणि हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला याच्यात टाकायचे, ते चांगले तळले जाईल, त्याच्यामध्ये तेलात तळलं जातं, ते छान वास इतका छान येतो आहे, मस्त वास येतो आहे। आपल्या वांग्याचं भरीत खूप छान होणार आहे, चांगलं लाल होऊ देते 5 मिनटं त्याला। त्याच्यात आपल्याला टमाटा चिरलेला बारीक, तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपण 1 चमचा लाल मिरची घेतली, ती टाकली, हळदी थोडीशी, थोडीशी धना पावडर टाकली, आपल्याला थोडं चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं आहे। हे मसाले चांगले घालून घ्यायचे पाहिजे आपल्याला। आता हे भरीत टाकायचं आहे वांग्याचं। वांगं भाजलेले मी त्याच्यात टाकले आता। आता आपल्याला चांगलं छान परतून घ्यायचं, वरतून थोडी कोथिंबीर टाकायची आहे। हे चांगलं मिक्स करायचं, चांगलं परतवायचं आपल्याला। हे पण छान वांग्याचं भरीत परतून झालं आहे, वा इतकं छान वास येत आहे वांग्याचं भरीत। बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा पुरी खूप छान लागते याच्याबरोबर खायला, इतकं सुंदर वांग्याचं भरीत झालं आहे। वांग्याचं भरीत करून बघा तुम्ही घरी, इतकं सुंदर झालेलं आहे, वास इतका छान येतो आहे। आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।